रश्मी देखी आधीला ओवाळाय ना तिकडे सासूबाई उंदिगाने म्हणे हो पण अजून कशी पोहोचली नाही हो तयारी भाऊजी आताच मला चौकात भेटले एके ठिकाणी जाऊन येतो असं म्हणाले दादा मी स्वयंपाकघरातला आवडते अरे किती दुधाची आहे तुझी बहीण अरे तिच्यासाठी आता मी स्थळ देखील पाहायला सुरुवात केली आहे एक दोन स्थळांचा होकार देखील आलेला आहे अरे फारच छान पुढच्या महिन्यात परीक्षा आहे माझी पुण्याला जाताना परीक्षा फीचे पैसे देत आहे ना मला त्यातले पैसे रश्मीच्या लग्नासाठी खर्च झाले थोडे पैसे तुझ्या शिक्षणावर खर्च झाले आता राहिलेले बाकीचे पैसे मी श्वेताच्या लग्नासाठी ठेवले बाबा अहो पण बाबा हे माझं शेवटचं वर्ष आहे तरी मी तुला सांगत होतो इतक्या महागाचा कोर्स घेऊ नकोस म्हणजे हा कोर्स मी मध्येच बंद करावा अशीच इच्छा आहे ना तुमची नाही मुळीच नाही माझ्या भावाचा कोर्स मी मुळीच बंद होऊ देणार नाही आधी तुला जाताना परीक्षेफीचे सगळे पैसे मिळतील बाबा माझा भाऊ शिकून सवरून मोठा झाला की स्वतःच्या हाताने करेल माझं लग्न लढायची गेली लढायची गेली मी काय थांबणार नाही बाबा मग ठीक आहे बाबा जी दोन स्थळ मला सांगून आली आहेत त्यातील जे गरीबाग्रस्त स्थळ आहे त्यांना होकार कळवा म्हणजे माझ्या लग्नात 20 ते 25 हजार आणि उरलेले पैसे आधीला परीक्षेफी भरण्यासाठी श्वेता थँक्स हा श्वेता तुझ्यामुळे हा माझा कोर्स पूर्ण होते आयुष्यभर विसरणार नाही बघ रश्मी अगं काय झालं इतकं चिडायला आणि ही कोंबडीच काय भांडलंय बरं काय नाही बाबा एकदम खोपले गाडीतून येताना एक कोंबडी आमच्या कार खाली आली आणि आणि एकदम ब्रेक दाबला तरी सुद्धा थोडं खरकटलंच बघा त्या कोंबडीला मग काय त्या कोंबडीची मालकी वस्कर अंगावर झाली की माझ्या मग काय झालं मग काढली करकरीत 500 ची नोट आणि फेकली तिच्या तोंडावर आता पैसे दिल्यात म्हटल्यानंतर कोंबडी आमचीच नाही का झाली उचलली कोंबडी आणि टाकली तिकीट काय हो ना पण रश्मी त्या कोंबडीची मालकीन खूपच देखली होती ना त्या कोंबडीची मालकीनं जर आपल्या गाडी खाली आली असती तर तिलाही तू तिकीट टाकून आणलास का घरी आणलास का की आज भाऊबीज आहे या तुझ्या कोंबडीवीर भावाला ओवा असं सांगितलं असतं मी तिला गाडीतून आल्यामुळे काल तसे गच्च झाले तू माझे तू काही बोलेल ऐकूच येत नाही मला संध्याकाळची कोंबडी कापून मस्तपैकी झणझणीत रसा बनव संध्याकाळी जेवणच निघा मी येतो काय मी काय नाही आता तडफडणार कोंबडीचा रस्ता बनवणार का वाचवायचं का त्यांना मारून खायचं तरी भागून आता आमच्या सासरी गाडी खाली सापडलेल्या कोंबड्या अगदी चवीनं खातात महिन्यातून 3-4 कोंबड्या तरी घरी येतातच काय हो गाडी खाली कोंबड्या मारणं हे आमच्या सासरच्या पुरुषांची स्पेशालिटी आहे आणि त्या गाडी खाली आलेल्या रस कोंबड्यांचा रसा मिटक्या मारत खाणं ही आमच्या घरच्या बायकांची स्पेशालिटी आहे कोंबडी पुराण चला सगळे जण आतमध्ये मी ओवाळायचं आरतीचं ताट तयार करते तोपर्यंत तू पाटाभोवती रांगोळी काढशील का हो तर अहो रांगोळी काढण्यात एक्सपर्ट 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 काल हिनं दारात 21 चिपक्यांचा कासव काढला कासव कासव शेजारच्या बायका म्हणाल्या रश्मी वहिनी अहो काय सुंदर हत्ती काढलाय दारात सगळ्यांना स्वतःच्या घरचा हत्ती सांभाळता येत नाही आणि बसतात धुऱ्यांच्या हत्तीची माप काढत श्वेता ते रांगोळीचं आणि कशाला काय काढलंयस आपण उभारणच ओवाळ्या आधी त्याला अगं कसं कसं अगं ओवाळ्याचं म्हणलं पाठ हवं पाठाभोवती रांगोळी सुद्धा हवी रांगोळी
मगर चला संध्याकाळी कशी तुमची रांगोळी घालते ना ते बघाच. रांगोळीचं कॅन्सल, उभ्या उभ्या ओवाळणे सुद्धा एक स्टाईल आहे, एक गडो आहे. आता कसं बोलला ताई, हे घे आरती, प्रथम तू ओवाळला त्याला, तू मोठी आहेस ना म्हणून पहिला मान तुझा. हा ओवाळणीच्या पाकिटात किती पैसे घातले तो? हे बघ रश्मी, तुझ्या आणि श्वेताच्या पाकिटात 500-500 रुपये घातलेत मी. अगं बाई, 500 रुपये एवढे पैसे? 500 रुपये कशाला घातलेत पाकिटात? 5-5 रुपये घालायचे नाही का पाकिटात? अहो आमच्या सासरी ही साधं मोलकर्णीनं सगळ्यांना ओवाळलं ना तर 2-2 हजारच्या नोटांचा ढीग लागतो या ताटात. 500 रुपये तर घेऊन सासरी गेले ना तर सासू सासरे नंदा गाव थुंकतील माझ्या तोंडावर. रश्मी, बाप गरीब आहे ग तुझा. शिवाई, मला लाज वाटते या दळबद्री माहेरची. कसली हाऊस नाही ती रोज नाही. हे बघा बाबा, तुमच्या गरिबीचं रडगाणं सारखं सारखं ऐकू नका. मला ऐकत नव्हती तर दिलीतच कशाला मला श्रीमंताच्या घरात. ताई, फार बोललीस तू बाबांना. अगं तुला चांगली ओवाळणी झाली ना. बाबांनी मला परवा माझ्या लग्नासाठी सोन्याच्या रेखा केल्या आहेत, त्या देते मी तुला, मग तर समाधान होईल ना तुझं. मग ठीक आहे बाई, आता रिंगा देते सरच म्हणून थांबते. पण जेवण तर चांगलं केलंयस ना, नाहीतर उकडीचा भात घालून नवऱ्यासमोर घात करशील माझ्या. माझ्या सासरच्या लोकांना दिल्ली राहायचा तो हे ठाऊक आहे ना तुला. हो, सगळं मनासारखं केलंय तुझ्या. चला जेऊया. ऑमलेट बना के अब तो मुझको खिलाओ सजना. बाई ग, तांदळातले खडे ग, खातीस का? खातीस का बटाट्याचं वडा ग? निजवा ग, निजवा ग, याच्या आजोबाचं मडा ग. आजोबाला निजवलं तर आजी तुझी रडल ग. माझं नाव आहे भरत. भरत काय आहे? भरत म्हणके परत. अरे पलीकडच्या बांगल्यातला तू साफसफाईवाला नोकर आणि मी कशी? मी रुपाली मेमसाहेबची ना स्पेशल. कोण म्हणे? रुपाली मेमसाहेबची ना स्पेशल. किती लिटर काय म्हणायचं का? भरत म्हणजे 65 किलो एल जी चं वॉशिंग मशीन. तुझं मशीन घे आणि उकळत घालून कसा कसाचीच सुद्धा घाबरल का? अगं तू तोंड कशाला बघतीस? खोंड कसलाय ती बघ. एवढस फेविकॉल घ्यायचं बोटावर आणि लावायचं हातावर. तुझ्या पुतकुळ्या पक्का येते. अरे फेविकॉल लावल्यावर खरं सांगतोस? माझ्या मोठ्या मोठ्या मोड्या कशाला गेल्या? फेविकॉल नच की? अगं आमच्या वाढ वडिलांच्या पासून आम्ही हेच औषध लावतोय. आम्ही बी लावतोय. काय सांगतोय? दुसऱ्या श्रीला सांगतो. अरे
खरंच माझ्या तोंडावर तर नाही लय मोड्या उठल्या त्या पिंपल्स लय झाले तरी माझ्या तोंडावर तोंडावर पिंपळ झाड उठले काय व्हायचं ते भरत मन की भरत आज आपल्या घरी माझ्या दोन नंदा आणि त्यांचे नवरे जेवणासाठी येणार आहे हे ठाऊक आहे ना तुला होय मला माहिती आहे की हे बघा तुम्ही काय बी काळजी करू नका सा मी का नाही माझ्या हाताखाली का नाही का असिस्टंट घेतो असिस्टंट आणि मग सगळं सगळं का नाही पाक सगळं काम करून टाकतो बघा कळलं ना भरतू भरतू ए भरतू आता मी जीव जाऊन मरतू एवढा कोकिळाचा कंट कुठन फुटला म्हणायचा तुम्हाला चला की मी देते कापून हा कापून मी देते कापून बर तुम्ही घ्या सोलून घ्या तुम्ही सोलून पाट 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 सोलून मी देते लाकूड अडकले माझे अगदी नाविलाजानं मी माझा हिस्सा मागते रे तुझ्याकडं रश्मीच्या वाटणीचा 5 लाखाचा चेक देऊन टाक तिला बरं बाबा हे बघा जावाय बापू श्वेतानं आपल्या मनानं तिचा हिस्सा सोडला आहे त्याबद्दल तुमची काही तक्रार नाही ना नाही बाबा अहो अगदी माझ्या मनातला निर्णय घेतला आहे श्वेता बाबा मी गरीब जरूर आहे पण बायकोच्या माहेर कडून अपेक्षा ठेवण्यात का लाचर मुळीच नाही अहो चेक दावा चेक दावा बघा बरं चेक वरची रक्कम बरोबर आहे काय ते कारण माझ्या डोळ्यात दुःखाचे अश्रू आलेत ना त्याच्यामुळे एखादा शून्य कमी दिसायचा आता बँकेत भरलास की ताबडतोब पैसे मिळतील तुला हो मग चला आपण आधी बँकेत जाऊया आणि चेक भरून पैसे घेऊन येऊया अरे हो आधी सगळी जण जेवा आणि मग जा बँकेत पैसे काढायला तुम्हाला काय जात आहे बोलायला प्रथम मला सासरचं कर्तव्य पार पाडायला हवं अहो चला आपण आधी बँकेत जाऊया चला तुम्ही फ्रेश होऊन घ्या तोपर्यंत मी जेवणाची चाट लावाय घेते जाऊय बापू दोन घास खाऊन घेऊया चला नको बाबा अहो माझा जवळचा मित्र राहतो इथे त्याने खूप आग्रहाने जेवायला बोलवले आम्हाला बाबा हा डबा काय आणलं डब्यात काय नाही आठवणीने त्या हाताला हो हो दी येतो बाबा हा या या काय वेडी माया करतो भावावर त्याच्या आवडीच्या पोळ्या घेऊन आली हॅलो हॅलो अरे मी चंदा बोलते हॅलो अरे मी हाय इथं तू हाय कुठं जीव माझ्या तुझ्यासाठी झुरतोय हॅलो 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 अरे रा 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 चंदे फोनवर न कुणाला काय हलवाय सांगा लागली अस गुरुजीला दिली मी लिफ्ट एवढा कोणता आल्यावर आहे का तो मोबाईल घेऊन देणारा अरे हाय आई बघ माझा सोनू आहे का नाही एका भेटीत मला बघ मोबाईल घे दिलाय प्रेझेंट माहितीये काय तुला एवढा कोणता आल्यावर आहे तो सांग बरं अंधेरी अंधेरी चेकपोस्ट अरे अंधेरी रात मे मोबाईल दिया मेरे हात मे और बाहो मे लेके हम दोनों जन्म मे साथ मे ऐसा बोला अंधेरी रात मे तेरा घात उसने किया अंधेरी रात मे तेरा घात उसने किया और ये चाइना का मोबाईल तेरे हात मे दिया असल्या चायनाच्या वस्तू आपण खरेदी करतोय आणि त्यातनं पैसे ती चायनाचे लोक मिळवत्या आणि आपल्याच मिळवलेल्या पैशाच्या जीवावर ती चायनाचे लोक आपल्या जवानांच्यावर हल्ला करतात काय सांगतोय मग अरे म्हणजे ती चायनाची कुत्री आपल्या जीवावर जगून आपल्यावरच हल्ला करतात मग असं म्हणतोयस मग आजपासून काय आपण नाही चायनाचं काहीच वस्तू घ्यायची नाही बघ विकत अगं मग भरत्या म्हणायची काय करताय माझं नाव आहे भरत काय आहे मग बघू भरत्या भरत्या ना बघा काय भरत मन बघू भरत मन की भरत हे बा तू जागावपणा करू नको आता आपल्या रश्मीताईच्या बाळाच्या बारशासाठी आपण इथं आलोय ना मग तू माझ्या संघा का नाही स्टँडर्डपणानं वागायचं समजलं स्टँडर्ड वागायचं इथं आपण बारशा राहतोय हलव विलवचं आवड गाणी कशाला म्हणायला म्हणायचं असेल तर एखादा प्रेमाचा परिणाम प्रेमाचा आणि तो कसा म्हणायचा मी शिक्यू तुकी
ये तिकडं धर दोन्ही हाताने अंग असं आणि मी म्हणेन तसं माझ्या मागणं म्हणायचं बर प्रेमाचा पाळा हलतो येत आणि त्यात माझं लेकर झुलत येत प्रेमाचा पाळा हलतो येत आणि त्यात माझं लेकर झुलत येत आणि लेकराचा बाप भरतो तुपातला सांजा सकाळचा गरम गरम म्हशीचं शेण खाकी आमच्या इकडे तुपातला सांजा खात्या तुमच्या किनारी भागात खाईत असतील म्हशीचं शेण आमच्या किनारा भागाला काय बोलू नकोस नाही मातीच्या ढिगाऱ्यात जाशील हरकत नाही महाराणी आम्ही मातीच्या ढिगाऱ्यात गेलो तर आम्हाला किंचित हे दुःख वाटणार नाही महाराणी पण महाराणी आम्ही जर गचकलो तर तुम्ही विधवा व्हाल महाराणी भरत्या अरे भरत्या हरकत नाही महाराज हरकत नाही होय तिकडच्या स्वारींची विधवा होण्यासाठी आवडेल मला बाबा अरे कामाला मदत होईल म्हणून इकडे बारशाला तुम्हाला घेऊन आलोय तर तुम्ही काम सोडून इकडे बोलत बसलात अरे तिकडे पुऱ्यांची कणिक मळून पडलेली आहे आत्ता एवढ्यात पाहुणे जेवायला बसतील बाबा तुम्ही कशाला काळजी करताय सा आम्ही दोघं आत्ता एवढ्यात सगळ्या कामाला फडशा पाडतो बघा तर बाबा कोल्हापुरी तुम्ही सकाळपासून श्वेता त्यांची वाट बघायला सा होय रे तर त्या काय अजून आल्या नाहीत बघा तळून फुगून वर काढतो केव्हा बसून तिची वाट पाहतोय श्वेता काय बाबा तुम्ही इथं काय करताय अहो तुम्हाला आतमध्ये आचार्यांच्यावर लक्ष ठेवायला सांगितलं होतं मी अगं हो रश्मी मी आता तिथून इकडे आलोय पण रश्मी मला सांग नाही म्हणजे तू श्वेताला तुझ्या मुलाच्या बारशाचं आमंत्रण दिलेस ना अहो बाबा सकाळपासून 10 वेळा विचारलात हा प्रश्न आमंत्रण पाठवलंय म्हणून सांगितलंय ना मी एकदा अगं रागावू नकोस ग नाही म्हणजे आमंत्रण दिलंयस तर निमंत्रण पत्रिका पाठवलीस तर मोठी जागीरदार ना ती तुमची लाडकी लेक गावात सांडग पापड विकते गोरगरिबांचे कपडे शिवून देते आणि तुमचा जावाई करतो हा माली रेशनच्या दुकानावर अशा लोकांना कशाला हवाय मानपान मला पिक्चर बघायला वाटतंय मराठी मला वाटलं वेळे तू येतेस की नाही पुराशिवाय बारशाला समक्ष येऊन कोणी आमंत्रण दिलं नाही त्यामुळे कसं जायचं असं हे म्हणत होते मग मीच म्हणाले बाळाच्या बारशाला कशाला हवंय आमंत्रण शिवाय इथे आल्यावर तुमची भेट नक्कीच होईल याची खात्री होती मला म्हणजे बाळाच्या बारशाला आले नाहीस तर तू बाबांना भेटायला आलेस अगदी हुशार आहेस श्वेता तू नाही ताई अगं मी इथे आले ते माझ्या भाच्याच्या बारशासाठी पण श्वेता तू एकटी झालीस आणि जावई मग कुठं आहेत बाबा हे बाहेर रिक्षावाल्याचे पैसे देत आहेत ताई तुझ्यासाठी मी घरी केलेल्या सालपापड्या तुपाची बरणी बाळासाठी शिवलेला ड्रेस आणि टोपडं सुद्धा आणलं आहे आणि तुझ्यासाठी सुद्धा चांगला झरीचा खण आणला आहे कामा दाखवते किती गडबड करतेस अजून तू बाळाचं तोंड देखील पाहिलं नाहीस तुझा बरा तू आधी हात जाणे फ्रेश सारखी गडबड करते जाणे आलोच ठेवायचं असते अहो आहेराच्या चिंध्या जर माझ्या सहसरच्या लोकांनी बघितलं ना तर थुंकतील माझ्या तोंडावर अवघड करणारे गळ्यात एखादा दागिना नाही ते नाही निदान साडी तरी चांगली घालायची श्वेता आली आहे ना अरे हो जावाई बाबू श्वेता आलेली अहो बाबा तुम्ही प्रत्येकाला आत चला आत चला कुठं म्हणताय अहो आतमध्ये श्रीमंत पै पाहुणे बसले ते बघ तुम्ही बाहेर वरांड्यातच थांबा तुमचा चहा मी तिथंच पाठवून देते खरं आहे मला सुद्धा श्रीमंत पाहुण्याच्या थोडं अवघडल्यासारखं झालं असतं मी बाहेर वरांड्यातच थांबतो पण हो चहा मात्र पाठवू नका कारण येते वेळेस आम्ही स्टँड वरती चहा घेतला माझं काम हलकं करायला आलाय की वाढून ठेवायला आलाय
अहो आतमध्ये श्रीमंत पै पाहुण्याने आणलेल्या सोन्यात चांदीच्या दागिन्यांचा ढीग पडलाय. त्यातलं काही चोरीला गेलं तर आम्ही कुणावर नाव घ्यायचं? रश्मी अगं काय बोलतेस तू ये आणि कुणाबद्दल बोलतेस? अगं ज्यानं लग्नात एक रुपयाची देखील अपेक्षा केली नाही असा स्वाभिमानी आणि निस्वार्थी आहे माझा माझ्या श्वेताचा नवरा आणि आणि भोली बाबडी आहे ग माझी श्वेता. आरात येणार प्रत्येकाला भिकारी समजू नकोस, भिकारी समजू नकोस. अरे तू फ्री झाली नाहीस? नको बाबा, अहो भिकाऱ्याची जागा ही बाहेर वरांड्यातच असते. कवळ्याने निरोप दिला आणि हवरटा सारखे आलो आम्ही नवरा बायको. ताई ताई मला माफ कर ग ताई, मी पुन्हा नाही यायची तुझ्या घरी, पुन्हा नाही यायची. तू केव्हा आलीस? अगं मग तू इथं का थांबलीस? आतमध्ये नाही का यायचं? बाळाची मावशी कधी येणार म्हणून सकाळपासून आई विचारते मला. मग काय मावशीबाई, बाळासाठी छान छान कपडे आणि टोपडा आणले की नाही? नाही भाऊजी, आतमध्ये सोन्या चांदीच्या दागिन्याचा आहेर आला आहे तुमच्या बाळासाठी. या मेवणीचा आहेर शोभणार नाही तुमच्या बाळाला. हो पण श्वेता, तुझ्या आहेराची सर आतल्या एकाही आहेराला येणार नाही. अरे दीपक कुठे येतो? आला नाही का? आतमध्ये पाहुण्यांची खूप गर्दी आहे ना, म्हणून बाहेर वरांड्यातच बसलो होतो. दीपक आतमध्ये जरी गर्दी असली तरी आमच्या हृदयात खूप मोठी जागा आहे तुम्हाला नवऱ्याला. हे आम्ही आमचं भाग्यच. दोघंही आत चला आणि पहिल्या पंक्तीला जेवायला बस. चला चला चला. बाहेरचे पै पाहुणे जेवते, घरची माणसं काय कुठं पळून चालले तो? आज आमचा उपवास आहे आणि उपवास आम्ही संध्याकाळी सोडतोय बघा. कृपया गैरसमज करून घेऊ ना श्वेता. बहिणीचा राग तू भाऊजीवर करतेस हे मात्र लक्षात ठेवा. नाही भाऊजी, अहो कुणावर सुद्धा रागवता येत नाही मला, मग बहिणीवर कसला राग धरू? आणि तसं असत तरी ते आलोच नसतो आम्ही दोघं. अहो इथं लक्ष देण्यापेक्षा आतमध्ये पाहुणे यांच्याकडे लक्ष द्या जरा. होय भाऊजी, तुम्ही आमची काळजी करू नका, ताई आहे ना इथे आमची काळजी करण्यासाठी. ठीक आहे, पण तुम्ही दोघं मला भेटल्याशिवाय जायचं नाही. मी आहे आतमध्ये. श्वेता असं उपवासाचं नाटक करायचं होतं तर आधी सर कशाला वर्षाला? आता थांब कर, आहेराची साडी घेऊन येते, नाहीतर बाहेर जाऊन कोणतं साडी करायचं. बाबा माझं काही चुकलं का हो बाबा? आम्ही गरीब जरूर आहोत, स्वाभिमान टिकून ठेवला आहे आम्ही. तुझा तो स्वाभिमान असाच टिकून ठेव गं जावाय बाबा. आज माझ्यामुळे तुम्हा दोघांचा या ठिकाणी अपमान झाला. हो मला मला माफ करा नाही बाबा, यामध्ये काही दोष नाही. पैशाला सलाम आणि कपड्यांना रामराम करणारे आजकालच्या जगाच्या बाजूला थोड्या बाबड्या माणसाला काही किंमत राहिली नाही आजकाल. होय जावाय बाबू, पण तुमच्यासारखी भोळी भाबडी माणसं या जगात आहेत म्हणून तर हे जग चाललंय. अगं रश्मी, अशी वापरलेली जुनी साडी देतेस बहिणीला आहेर म्हणून? एक तास तर अंगावरून काढले मी. जुनी कुठं आहे ही, नवीनच तर आहे ही साडी. आणि बघा ना, पिको फॉल सुद्धा लावलेला आहे. पिको फॉलचा सुद्धा खर्च नको या गरीब बहिणीला. होय ना ग ताई? प्रतिष्ठित उद्योगपती झाला आणि त्यानंतर आली शुभ दीपावली. त्या दीपावलीच्या भाऊबीजेचा हा एक आनंदाचा क्षण. ऐका जुनावा, पत्रा बाटली लोखंड वय पुस्तक पेपर रद्दी टेम्पो.
तुझ्या तोंडात घातला कावळ्याचा थोडा नाही तर फुल चिवेल चिवेल हे बघ आज जा आणि पहिला तोंड धु. अगं तू तोंड कशाला बघतीस तोंड कसला इथे बघती अरे भरत्या काय काय तू एवढा लय खुश दिसा लागलायस रे काय भानगड तुझी खुश हे बघ व्हॉट्सअपला रेंज नाही मला त्यामुळे लव्ह लेटर आले मला म्हणजे काय गडी आहे ना मी भरतू बया म्हणजे भरतू परवा तू मला सैराट पिक्चर बघायला घेऊन गेला मग आणि अंधारात माझा हात दाबलास तवा या गंगूच्या आतडी कोतळ्याला अजून चूर झालं माझ्या पर्श्या त्या काळ्या चंदीला किल्लारी राणाच्या भागात घालव आणि परत एकदा भूकंप होऊ दे अगं कुत्रे मला काय काळी म्हणतीस वय आणि ती चंदी त्यात गाडली जाऊ दे भरत्या अरे तिच्यात असं काय आहे रे जे माझ्यात नाही अगं तुझ्यात सगळं आहे कर त्याचा मला फायदा काय त्याचा मला फायदा काय तुला पाहिजे पाठ्य करायचं ना ना मला म्हणतीस ना 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 असं तुम्हीच माझे नाना तुम्हीच माझी तमन्ना आज जी चॅनलवर ह्यांचं शूटिंग आहे अगं तू बाजारात तू स्नॅक वगैरे घेऊन ये जा लवकर होय का चल स्नॅक घेऊन पाहुण्यांना कोल्ड ड्रिंक द्यायची वेळ झाली कोल्ड ड्रिंक मी देणार होती सर्वांना गप्प एका कोपऱ्यात बसायला सोडून हा नसता चोपडापणा कोणी करायला सांगितलाय तिला एवढ्या मोठ्या उद्योगपती भावाची असली घाणी दे बहीण आहे हे जर पाहुण्यांच्या लक्षात आलं ना तर आदित्यचा किती मोठा अपमान होईल याची कल्पना येते तुला सरबत असे ग्लास भरून ठेवले तू देतेस ना नेऊन पाहुण्यांना सरबत म्हणजे तुम्ही गेला नाही हॉल मध्ये सरबत द्यायला एवढी कुठे लायकी आहे माझी अगदी बरोबर ना श्वेता वहिनी आज भाऊबीज आहे खरी कारण मी काय आदित्यकडून ओवाळे घेणार नाही बाई का सर आता आदित्यच्या उद्योगधंद्याला चांगलं यश मिळावं म्हणून किती तर देवाने नमस्कार नाही मी अहो तुमच्या सारख्या प्रेमळ बहिणीचा आशीर्वाद होता यांच्या पाठीशी म्हणून तर एवढ्या लवकर यश मिळाले यांना काय झालं काय तुम्ही खाली हॉल मध्ये बसला होता ना काय झालं अहो काय झालं कोण बोललं काय तुम्हाला अहो सांग ना काय झालं ते अगं आतमध्ये एका मोठ्या पाहुण्याला बसायला खुर्ची नव्हती याची खुर्ची दे म्हटलं तर रागाने उठून आला बाहेर शी बाई माणसाला स्वतः उठून दुसऱ्यांना बसायला खुर्ची द्यायची असते नाहीतर काय स्वतः सवरटासारखं खुर्चीवर जाऊन बसायचं नसतं जिबेला लगाम घाल तुझ्या त्या दिवशी तुझ्या मुलाच्या बारशात खूप आगावपणा सण केलाय तुझा मी पण इथं तुझा आगावपणा अजिबात चालणार नाही बाबा घर माझा आहे हो बाबा हे काय चालवलंय तुम्ही अहो आतमध्ये केवढे मोठमोठे पाहुणे आलेत त्यांचा पाहुणचार बघायचा सोडून तुम्ही एकमेकाचे अधिकार सांगत बसलात का चला आतमध्ये हा माझी हे बघ श्वेताला तुला काहीतरी सांगायचं आहे अरे ती ओवाळणार देखील आहे तुला तुला 5 मिनिट वेळ असेल तर ओवाळून घे तिच्याकडून बाबा तुम्ही कमाल करता आता ओवाळून घेऊन कपाळी टिळा लावून असा वेंदळ्यासारखा जाऊ का पाहुण्यांच्याकडे आणि होय श्वेता असं काय महत्वाचं बोलायचं आहे तुला बोल बरं पटकन दादा गावामध्ये एक स्वतःचं स्टेशनरी दुकान टाकायचा विचार आहे यांचा मग जागा मिळाली आहे पण जागेचा मालक मात्र डिपॉझिट साठी 1 लाख रुपये मागतोय रे म्हणजे भाऊबीजची ओवाळणी भरून 1 लाख रुपये हवे असतील तुम्हाला नाही बहिणी बँकेकडून लोन मिळालं आहे पण बँकेला एका लायक जामीनदाराची सही हवी आहे दादा तू करशील का जामीन म्हणून सही काढतावस अगं माझ्या फॅक्टरीचे सर्व व्यवहार बँकेतूनच चालतात अगं महिन्याला 30 ते 40 लाखाचा टर्न ओव्हर आहे माझा तू उगाच 1 लाखासाठी मला बँकेत गुंतवू नको सर अहो वत्स उद्या जर बँकेचा हप्ता तुम्ही नाही भरला तर त्याचा केवढा मोठा हप्ता
दोन बाई सावय बापू दुकान टाका लागले मग बँकेचा हप्ता कशाला चढवतील कधीतरी शुभ बोलायला शिक जावाय बापू लहानपणापासून आपल्या मामाच्या दुकानात काम करतायत यशाची पूर्ण खात्री असल्याशिवाय दुकान टाकायचं धाडस करतील का ती बाबा एक मिनिट श्वेता सौर्या अरे बघ आता मी औद्योगिक संस्थेचा चेअरमन झालोय त्यामुळे असं मला कुणाच्याही कर्जाला जामीन राहता येणार नाही तू उगाच मला या बँकेच्या प्रकरणात गुंतवू नकोस अरे आधी काय बोलतोस तू अरे आयुष्यात तिनं तोंड उघडून काहीतरी मागितलं रे अरे तिचा शब्द अंतराने शेलाय राहा होत असतो अहो यांना मागायची काय गरज आहे परवा ह्यांच्या गावावरून एक माणूस आला होता तेव्हा काहीतरी पिशवीतून चोरून देताना पाहिले मी तुम्हाला बाबा काय प्रकार आहे काय दिलं तुम्ही चोरून तिला पिशवीतून अरे मला काय विचारतोस विचार की तुझ्या बायकोला हा ते होय हा अरे अंगणातील झाडाचे चार पेरू दिले होते रेला आणि ते पेरू तू झाड श्वेतानच लावले लागपणी मी फक्त पिशवी पाहिली त्या पिशवीत पेरू होते किचा आधीची भांडी अगं दादाकडे मी ही साई मागितली ही चूक झाली ग माझी त्याबद्दल मला हवी ती शिक्षा दे
दीपक व श्वेताने गावाकडे किराणा स्टोर सुरू केले आणि दोघांच्या कष्टामुळे लवकरच दुकान भरभराटीला आलं. लक्ष्मी त्यांच्या घरी नांदू लागली. दीपक व श्वेताने गावाकडे किराणा स्टोर सुरू केले आणि दोघांच्या कष्टामुळे लवकरच दुकान भरभराटीला आलं. लक्ष्मी त्यांच्या घरी नांदू लागली आणि त्यानंतर आणखी काय गंमत आणली आहे हे तुम्हीच सांगा मला. ही हे किल्ली किल्ली राणी साहेबांच्या साठी दारात नवी कोणी स्कॉर्पिओ कार सज्ज आहे. स्कॉर्पिओ कार आणि एवढे पैसे कुठून आणले तो? अगं दुकानासाठी घेतलेलं लोन कधीच पिटलं, त्यामुळे कारसाठी मागितलेलं लोन पटकन मंजूर केलं त्यांनी. आता रुबाबात जाऊन ये तुझ्या माई, त्यावेळी घातलेल्या शब्दातून मुक्त करतो मी तुला आज. अहो मी कधी काळी जर माहेरी गेलेच तर बाबांच्या मायेपोटी जाईल. श्रीमंतीचा रुबाब दाखवण्यासाठी मी मुळीच माहेरी जाणार नाही. बरोबर आहे श्वेता तुझं. अगं माझ्यामुळं तुझं माहेर तुटलं याची खंत लागते गं. तुझ्या भावाची फॅक्टरी जळाली त्यावेळी सुद्धा तुला जाता आलं नाही. तुझ्या मनाला काय यातना झाल्या असतील हे चांगलं ठाऊक आहे ना. अहो नशिबात लिहिलेल्या गोष्टी होतच असतात. मी जाण्याने व न जाण्याने नशीब थोडंच बदलणार आहे आणि स्त्रीला तिचा उभा जन्म सासरी पती बरोबर काढायचा असतो. माहेरचे भाऊ बहीण आयुष्याला घुरत नाहीत. आणि बाबा बाबा हे बघ श्वेता, जोपर्यंत तुझे बाबा आहेत तोपर्यंत तुला माहेरचे पास तोडता येणार नाही. अगं म्हणून म्हणतो एकदा जाऊन भेटून तरी ये बाबांना. नंतर जेवण जरा तिसुरीच्या किल्ल्या देतेस का? अगं नेमकं चेकबुक घरी विसरून गेलो मी, तेच न्यायला आलोय. जरा किल्ला दे बाबा. खूप आठवण येते हो तुमची, पण ज्या माहेरी माझ्या कुंकवाचा अपमान झाला तिथे येऊ तरी कशी मी माहेर. बाबा कशी आहात हो तुम्ही? आणि असे अचानक कसे काय आला श्वेता? अगं तुझी आठवण आली. अहो आता हेच मी आणि हेजी तुमची आठवण काढली होती. बाबा दादाची फॅक्टरी जळाली त्यावेळी त्याच्याकडे यावं आणि त्याला धीर द्यावा असं खूप वाटत होत हो माझ्या मनाला. पण त्याच भावानं भाऊ बीजे दिवशी साधं ओवाळून देखील घेतलं नाही तुझ्याकडून, म्हणून त्या भाऊ बीजेची ओवाळणी देण्यासाठी आलोय तुला. ओवाळणी या चार सोन्याच्या बांगड्या मरताना तुझ्या आईनं माझ्याकडे दिल्या होत्या आणि मला म्हणाली त्या बांगड्या माझ्या धाकट्या लेकी. तुला शपथ आहे आई बाबांची. आलो तुमची आठवण आली म्हणून त्या दिवशी आमच्या घराचा अपमान झाला तुमचा, मग तुम्ही नाराज असणार आमच्यावर. नाही हो बाबा, अहो झालं गेलं ते गंगेला मिळालं. अहो ते सारे कधीच विसरलोय आम्ही. हे श्वेता आता बाबांना कुठेही सोडायचं नाही, आपल्या घरीच ठेवून घ्यायचं. बाबा चला तुमच्या आवडीचं जेवण केलं आहे मी. अहो तुम्ही पण कसा ना बाबांबरोबर जेवायला. अगं हा चेक देतो पटकन येतो मी, तोपर्यंत तो ताटे करायला घेतो. चला बाबा. खरच आजचा दिवस भाग्याचाच म्हणायचा. घरात गाडी आली आणि बाबांचे पाय घराला लागले हा शुभ शकूनच म्हणायला हवा. श्वेता आहे ना घरी? हो आहे ना. पण तुम्ही असे अचानक तुम्हा दोघांना न्यायला आलो. न्यायला दादासाहेब सर्व काही ठीक आहे ना? हे श्वेता हे दादासाहेब बाहेर दिसतो जरा. चल श्वेता गाडीत बसा, वाटेत सर्व काही सांगेन मी तुम्हाला. काय झालं भाऊजी, दादाची तब्येत तर ठीक आहे ना? श्वेता
आदित्य अगदी सुखरूप आहे का? पण काल रात्री काय, काल रात्री तुझे बाबा मात्र तुला सोडून देवा घरी गेले ना? काय बोलताय तुम्ही, वेळ लागले का तुम्हाला? कसं शक्य अगं, आपले बाबा आपल्याला सोडून गेलेत का? भाऊजी काय सांगताय ते सगळं खरं आहे. अरे दादा वेळ लागले का तुला? अरे बाबा तरी आत आहेत माझ्या घरी माझ्या जवळ. कसला तरी वाद झाला असेल श्वेता. नाही रे दादा, तुझा विश्वास नाही ना माझ्यावर. बाबा इथे थोड्या वेळापूर्वी चालले जेवायला बसले आत मध्ये, आणि भाऊ विजय जेव आणि म्हणून या सोन्याच्या चार पागड्या दिल्यात त्यांनी मला. ह्या बघा पागड्या कुठे गेल्या हातातल्या? बाबांमध्ये कुठंच मिळत का? मांडलेला पाट आहे, जेवणाचा ताट आहे, पण बाबा मात्र कुठंच मिळत का? आपले बाबा आपल्याला सोडून गेलेत का? अगं पहाटेची वेळ होती म्हणून कुणाला कळवूही शकलो नाही मी, पण बाबांचं ज्या ठिकाणी निधन झालं त्या ठिकाणी त्यांच्या उशाला एक चिठ्ठी लिहून ठेवली होती, आणि या सोन्याच्या चार बांगड्या ठेवल्या होत्या. या बांगड्या माझ्या श्वेताला द्या असं चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं का श्वेता? अगं बाबांच्या पिंडासमोर सगळ्या प्रकारचा नैवेद्य ठेवला होता गं, केला एक ही कावळा शिवेना. शेवटी मीच नमस्कार करून म्हणालो, बाबा मी स्वतः जातो श्वेताकडे आणि ओवाळून घेतो. असं म्हणतो ना म्हणतो तोच एक कावळा आला आणि तो चिक पूर्णाच्या पोळीचा तुकडा घेऊन दूर उडून गेला गं. झालं गेलं सगळं विसरून ओवाळ ग तुझ्या या भावाला. ओवाळ तुझ्या भावाला. बाबा जिवंत नाहीत या जगात, पण कुठून तरी पाहतात हा सोहळा. धन्य झालो मी आज, तृप्त झाली माझी काया. आता पुन्हा कधीही